बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक गणित आहे. एका खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 30 मीटर व 20 मीटर आहे. त्या खोलीमध्ये 15 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर आकाराच्या किती फरशा बसतील. आता हे जे गणित आहे, तर हे गणित आहे क्षेत्रफळाचं. म्हणजे काय, एक खोली आहे, त्या खोलीची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि त्या खोलीमध्ये 15 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर या आकाराच्या किती फरशा बसतील, असं या ठिकाणी गणित आपल्याला विचारलेलं आहे. बघा, समजा फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरू की ह्या आकाराची एक खोली आहे, किती आहे बघा, लांबी आहे 30 आणि रुंदी आहे 20, ठीक आहे. आणि एक छोटीशी म्हणजे 15 बाय 10 म्हणजे 15 मीटर लांब, समजा आपण या ठिकाणी 15 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद या आकाराची फरशी आहे आणि आपल्याला त्या खोलीमध्ये फरशी बसवायची, तर किती फरशा लागतील. तर एक हे उदाहरण सोडवण्यासाठी एक सोपं उदाहरण, म्हणजे एक सोपा फॉर्म्युला सांगतोय काय करायचं. बघा, आपल्याला खोलीमध्ये फरशा बसवायचे, ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, अगोदर खोलीचे क्षेत्रफळ काय करावं लागेल, खोलीचे क्षेत्रफळ, बघा, खोलीचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ, ठीक आहे, फरशीचे क्षेत्रफळ, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करणार, अगोदर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी हा फॉर्म्युला वापरून खोलीची क्षेत्रफळ आणि त्या फरशी क्षेत्रफळ काढणार आणि त्यांना भागणार. त्यापैकी आपण एक काम करू शकतो, काय करायचं, क्षेत्रफळ न काढता, म्हणजे क्षेत्रफळ काढायचंच आहे आपल्याला, परंतु डायरेक्टली आपण जर किमती ठेवून उत्तर सोडवलं तर सोपं होईल. म्हणजे कसं, खोलीची क्षेत्रफळ, आता खोली काय लांबी रुंदीची आहे, तर 30 बाय 20, म्हणून 30 गुणिला आपण 1 मीटर. या ठिकाणी एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की खोली ही मीटरमध्ये आहे आणि फरशी सेंटीमीटरमध्ये, तर खोलीला आपण काय करू, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. आता एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर मग 30 मीटर म्हणजे किती, तर 30 ला काय करायचं, 100 ना गुणायचं, म्हणजे किती होईल बरोबर, 3000 गुणिला. आता 20 मीटर म्हणजे किती, 20 वर 2 0 म्हणजे किती, 2000 भागीला, हे झालं तर सेंटीमीटरमध्ये. आता 15 सेंटीमीटर गुणिला 10 सेंटीमीटर, ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण आता भागाकार करू. बघा, 0 कट 0 कट, ठीक आहे, 15 1 15 15 2 30 आणि किती शून्य उरले, 1 2 म्हणजे 200. मग आता 200 गुणिला 200, एक नाही, चला, म्हणजे सरळ 200 चा वर्ग, 2 2 4, किती शून्य आहेत, 4 1 2 3 4. चला, आता आपण यातून काय करू, उत्तर व्यवस्थित चेक करू. एकक दशक शतक हजार 10000 म्हणजे 40000 फरशा या खोलीमध्ये बसतील. कारण खो म्हणजे फरशीचा आकार आहे खूप छोटी आहे किंवा फरशी आकार खूप लहान आहे, त्यामुळे 40000 फरशा या 30 बाय 20 मीटरच्या खोलीमध्ये मावतील किंवा बसतील. तर असे खूप सारे उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात. तर आपण हे गणित व्यवस्थित समजावून घेतलं. अजून जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून ही स्टेप व्यवस्थित बघू शकतात. असेच अजून मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. बघा,